वर्षाचा महागाई भत्ता एकत्र करून दरवर्षी यंत्रमा कामगारांना तो मजुरी स्वरूपात मिळण्याचा करार झालाय सहाय्यक कामगार आयुक्तांनी या कराराची अंमलबजावणी करावी करारानुसार मजुरीवाढ मिळाली नाही तर पुन्हा संघर्ष करू असा इशारा इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिला इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढीच्या मागणीसाठी वारंवार आंदोलनं करावी लागत होती दोन हजार तेरामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली याप्रश्नी पंचेचाळीस दिवस कामबंद आंदोलन केलं होतं त्यावेळी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि यंत्रमागधारक कामगार संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती वर्षातून दोन वेळा जाहीर होणारा महागाई भत्ता एकत्र करून सहाय्यक कामगार आयुक्तांनी एकतीस डिसेंबर पूर्वी मजुरीवाढ स्वरूपात जाहीर करण्याचा करार झाला होता त्यानुसार दोन हजार सतरापर्यंत पर्यंत कराराची अंमलबजावणी सुरू होती मात्र दोन हजार अठरापासून कारखानदार मजुरीवाढ देण्यास टाळटाळ करतायत त्यामुळे मजुरीवाढीच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेत्यांनी दिला यावेळी शामराव कुलकर्णी भरमा कांबळे राजेंद्र निकम हनुमंत लोहार धोंडिबा कुंभार आनंदागुरव उपस्थित होते